बातमीपत्रात स्वागत आता बातम्या पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधताना लसीकरणासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या एकवीस जूनपासून देशातील अठरा वर्षावरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकारच्या वतीनं मोफत केलं जाईल तसंच राज्याकडे दिलेली लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारनं स्वतःकडे घेतल्याचंही मोदी यांनी जाहीर केलं नाकाद्वारे घेण्याच्या लसीचं संशोधन सुरू असून लवकरच ती रुग्णसेवेत दाखल होईल असंही त्यांनी सांगितलं स्वदेशी लसींमुळं भारतानं लसीकरण मोहिमेत वेग घेतलाय जर इतर देशांवर अवलंबून राहिलो असतो तर देशाचं शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी चाळीस वर्ष लागली असती असं त्यांनी नमूद केलं लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून पंच्याहत्तर टक्के लसी केंद्र सरकार विकत घेणार असून पंचवीस टक्के खासगी रुग्णालयांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी देशाला ऑनलाईन पद्धतीनं संबोधित केलं सध्या गेल्या शंभर वर्षातील सर्वात घातक महामारीचा मुकाबला संपूर्ण जगाला करावा लागत असून देशाने प्रचंड गतीनं सुधारली आहे मेडिकल ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी सर्वती पावलं उचलली गेली पूर्वी एखाद्या संसर्गजन्य आजारावर लस मिळवण्यासाठी देशाला दहा ते चाळीस वर्षाचा कालावधी लागत होता पण गेल्या वर्षभरात देशानं दोन स्वदेशी लसींची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून कोट्यावधी देशवासियांचं लसीकरण झाल्याचं त्यांनी सांगितलं पुढील महिनाभरात लसींची उपलब्धता वाढेल आणि लसीकरणाची मोहीम गतिमान होईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला त्याचाच एक भाग म्हणून आता एकवीस जून पासून अठरा वर्षावरील प्रत्येक व्यक्तीचं केंद्र सरकारच्या वतीनं मोफत लसीकरण केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मोदी यांनी केली आजवर तेवीस कोटी नागरिकांना लस दिली असल्याचं त्यांनी सांगितलं सोळा जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू झाली त्यावेळी ती केंद्र सरकारकडं होती मात्र अनेक राज्यांनी ही जबाबदारी मागितल्यानं पंचवीस टक्के लसीकरण राज्यांकडे सोपवलं होतं मात्र अनेक ठिकाणी उद्भवलेल्या आव्हानांमुळे राज्यांकडे दिलेली लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारनं पुन्हा स्वतःकडे घेतली असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं तसंच लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून एकूण लस उत्पन्नाच्या पंच्याहत्तर टक्के लसी केंद्र सरकार विकत घेऊन त्यांचं मोफत वितरण करणार आहे उर्वरित पंचवीस टक्के लसी ना दिल्या जातील थी। खासगी ठिकाणी लस देताना केवळ एकशे पन्नास रुपये अधिक आकारता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तिसरी लाट थोपवण्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याचवेळी लहान मुलांना लस देता, देता येईल का याबाबत संशोधन सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले सध्याच्या परिस्थिती परिस्थितीमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळत सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर करावा तसंच केंद्र आणि राज्य सरकारनं केलेल्या सूचनांचं पालन करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मोदी यांनी सांगितलं